कुठे आहे ना आम्ही, बोलवू त्याला बाहेर. हो साहेब, नामाशेट म्हणा. कसला शेट? पैसे आहेत आमचं त्याच्याकडे. आऊ डबल राहिले पण गुंतवलेलं तरी दे की म्हणा आधी. हो अरे माझं तर किती महिन्याचं बाकी आहेत पैसे. मला पैसे पाहिजेत आणि ते बी आजच्या आज. काय झालं? तू पैसे कधी देणार आहेस? काय झालं ते पैशाच? तू 2 महिन्यात दुप्पट करून देणार होता पैसे. हे बघ दुप्पट राहू देत पण गुंतवलेले पैसे तरी आम्हाला आजच्या आज पैसे पाहिजेत. आता कुठून देऊ यांना पैसे? पतपेढीतले सगळे पैसे तर डॉक्टरांना दिलेत. ए नाम्या, ती पैसे डबल बिबल तर राहू दे. आम्ही जेवढा गुंतवलेत ना तेवढेच आम्हाला पैसे दे. बाकीचं काय कारण सांगू नको आम्हाला. आप्पा अहो कारण नाही देते मी. मी देणार आहे सगळ्यांचे पैसे देणार आहे. मला सांगा मी आजपर्यंत कोणाला फसवलंय का? आप्पा फसवलंय का मी कोणाला? मला थोडा वेळ द्या ना, मी सगळ्यांचे पैसे देऊन टाकेन. हा अरे असे खोटे आश्वासन देऊन आम्हाला बोलवू नकोस. अहो मी खोटी आश्वासनं नाही देते. बरं मला एक शेवटची संधी द्या. वाईस जरा कळस होता ना. हा मी देऊन टाकेल सगळ्यांचे पैसे. हा कांबळे तात्या, तो एवढा बोलतोय ना तर ते ह्याला एक संधी देऊन बघूच आपण. हा अहो आप्पा पण ह्यो नक्की कशावरून पैसे देईल? ऐका ना, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचा विश्वास नाही मोडणार. अहो मी या गावात राहिलो की नाही, तुमच्या पुढे लहानाचा मोठा झालोय. मला या गावात राहायचं, मी कशाला तुमचे पैसे बुडवीन? हा ठीक आहे, हे बघ पुढच्या 2 आठवड्यात आम्हाला आमचे पैसे मिळाले पाहिजेत. जर का नाही दिलंस तर तुझं ऐकून घेणार नाही मी. आप्पा लय उपकार झाले, देईल मी. मी सगळ्यांचे पैसे देईल. चला चला. मला काय पण करून ही गोष्ट डॉक्टरांच्या कानावर घातलीच पाहिजे. निलेश पतपेढीकडे जरा लक्ष दे, मी आलो होतो. येरे येरे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला पैसा झाला खोटा. नाम्या दादा आला. नाम्या दादा ही घे माझा 1 रुपया आणि मला डबल करून दे. लगेच पाहिजे आधी सांगते. हा ए टोन्या, मी असे पैसे डबल करत नाही. पतपेढी ते आणि पैसा जमा कर. खरंच ना का? वाईस बी कामाचा नाहीस तू. तुलाही कामाचा आहे नाही का? हा आहे मी. आहे ना? डॉक्टर आहेत का? दाजी असतील किंवा जा. थांब थांब, माझ्या दीदीची बातमी कळली का तुला? दीदीची बातमी? त्याच्याकडे कुठे लक्ष देतोय? आओ मी ती खरी बातमी सांगतोय ती. अरे टोण्या, मंगलताईने बहुतेक भजी केलेत, मस्त वास उठलाय. केली आता वाटतं खरंच. जातो लगेच. ए मम्मी मला भजी दे. कुठल्या बातमी बद्दल बोलू होता? अरे त्याच्याकडे कुठे लक्ष देतोय तो, असंच काहीतरी बोलतोय. तू इथे कसं काय? डॉक्टर पतपेढीत परत गर्दी व्हायला लागली लोकांची. अरे मग चांगलंय ना, लोक पैसे जमा करतायत. पैसे जमा करायला नाही, त्यांचे पैसे घ्यायला. डॉक्टर 2 महिने झाले त्यांचे पैसे आपण दिले नाहीत. अजून जर का वेळ गेला ना तर मला मारायला पण कमी पडणार नाही. आणि कोणी कंप्लेंट दिली तर जामकर साहेब आहेत, मला जेलमध्ये घेऊन जायला. डॉक्टर काहीतरी करा, मला पैसे द्या. याला कुठून देऊ आता मी पैसे? याचे सगळे पैसे आमदार बाईंना प्रचारासाठी दिलेत आणि बाकीचे लपून ठेवलेत, ते मी याला नाही देऊ शकत. अहो डॉक्टर बोला काहीतरी, द्या की पैसे. अरे नाम्या, आता एवढे पैसे डबल करायचे म्हणजे वेळ लागणारच ना. आणि सध्या माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. म्हणजे कामं इतकी आहेत, आता गावच्या कल्याणासाठी गावच्या विकासासाठी सतत आमदार बाईंना भेटावं लागतं, त्यामुळे वेळच नाहीये. तू एक काम कर, 10-15 दिवसात येऊन भेट मला, देतो पैसे तुला. 10-15 दिवस? पण 15 दिवसात होतील का? तुझा विश्वास नाही का नाम्या माझ्यावर? डॉक्टर विश्वास आहे पण ते लोक एवढे मारतील ना मला धरून. बरे एक काम कर, 4-5 दिवस एक्स्ट्रा सांग, 20 दिवस सांग त्यांना. खर तर त्याच्या आतमध्येच देईन मी. हा आता निघतो, मला तशी खूप काम आहे. पण 15 दिवसात? हो ना म्या, विश्वास ठेव माझ्यावर.
लवकरात लवकर आमदार बाईंकडून पैसे परत घेतले पाहिजे. बॅग घेऊन कुठे जाताय तुम्ही? परत बदली झाली की काय? अहो तुमच्यापेक्षा तर रस्त्यातले खड्डे जास्त वेळ टिकतात, पण तुम्ही टिकत नाही. तुमच्या बरोबर फिरून फिरून ना अख्खा महाराष्ट्राचा नकाशा पाठ झालाय माझा. सोडा ना ती नोकरी आणि धंद्याला सुरुवात करा ना. अहो कुठे जाताय तुम्ही? मुंबईला. सारखं सारखं मुंबईला का जाता हो? एका ते लफडं नाहीये ना, दुसरं लग्न वगैरे केलं नाहीये ना तुम्ही? अहो तुम्हाला लाज कशी वाटली नाही हो मला फसवताना? का वागलात तुम्ही माझ्याशी असं? लाखात एक बायको असताना दुसऱ्या बाईकडे बघायची हिंमत तरी कशी होते तुमची? ते काही नाही, तुम्ही मला पण मुंबईला घेऊन चला. सोडणार नाहीये मी तिला. संसार बुडवी घर पोडी, सोडणारच नाहीये मी तिला. मी खात्याच्या कामासाठी चाललोय मुंबईला. तुम्ही मला फसवत नाहीये कशावरून? अहो अहो मुंबईला जाताय, माझ्याशी बोलणं टाळतायत. नक्कीच नक्कीच त्यांचं दुसरं काहीतरी लफड असणार आहे. सोडणार नाही. ते माकडा इथं मागच्या बाजूला अडगळीच्या खोलीत आरोपीत बसलायच वर. मग काय करू? गावातले लोक पैशासाठी माग लागलेत म्हणून असं लपून बसलो. दारू प्यायला शिवाय टेन्शन जात नाही. त्या जेल मध्ये आलता का तुला टेन्शन? तवा राहिलास ना दारू शिवाय? आणि असं कसलं जगा वगैरे टेन्शन आहे तुला? पतपिडीत येऊन बस. माणसं अशी गर्दी करतात पैशांसाठी. त्यांना त्यांचे सगळे पैसे पाहिजेत माग लागलेत सारखे. अरे मग देऊन टाक की. जिथनं कुठनं तुला भेटत का नाही तिथनं आण देऊन टाक. जिथनं भेटत ना तोच माणूस देईना झालाय म्हणून टेन्शन आलं. असा कसा देना झालाय? तुम्हाला फक्त नाव सांग. नाही नाही मला त्याच्याकडे घेऊन जा. नाही त्याचं दात पाडलं आणि तुला तुझं पैसे आणून दिला का नाही बजाबापू नाव नाही लावणार एका भुकीतच. कुणाचे? डॉक्टरांचे दात पाडणार आहे. त्याचं काय समज रे? तेच तर घेऊन गेलेत पतपेडीतून पैसे गावच्या विकासासाठी. लगेच देतो म्हणलं अजून दिले नाहीत. मग देतील गे. गावातल्या माणसांना थांबायला सांग जरा. आणि तू काय कुठं पळून चाललायस? वय नाही थांबणार ते बजाब. आता आहे ना मला डॉक्टरांवर बी भरोसा नाही राहिलाय. वरवर म्हणतात मदत कर तू म्हणून, पण त्यांच्या मनात मदत बिदत करायचं असं काय नाही. खेळवतेत मला खेळवतेत. नामे अरे तसं नसेल ती. त्यासनी मी लय काम आहे ती. त्यासनी काय तुझ्या एकट्याकडेच बघायचंय बाय? त्या आमदार बाईकडे ती कामासाठी जाते. मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय म्हणून त्यांना वेळ नसेल. तू बोललायस का त्यांच्याशी? बोललो. 15-20 दिवस थांब म्हणले. अर मग थांब गे. लगेच त्यांच्या संशय घेऊन मोकळा होतोस बर. नामे आपले देव माणूस आहेत ते. त्यांनी कधी आपला विश्वास मोडलाय का? थोडी कळस मस की. देत्या तुझं सगळं पैसे देत्याला म्हणजे देत्यालाच. सगळं पैसे भेटत नाही ना तोवर माझं टेन्शन जाणार नाही. तर तो पैसे नाही मिळालं तर जीवानीशी जाईल बघ मी. ए माकडा असं जर परत बोललास का नाही तुझा जीव मीच घेईन एका भुकीतच. काय नाही होत तुला. तुझं पैसे तुला मिळत्याला म्हणजे मिळत्यालाच. मी बोलतो डॉक्टरांशी. परत जर अशी मरणाची भाषा माझ्या पुढे केलीस का नाही आयुष्यात तुझ्या अशी बोलणार नाही आधीच सांगून ठेवतोय. कस सांगू तुला बाजा? टेन्शन आहे रे मला. तू म्हणलास ना की डॉक्टरांशी बोलतो तर बोल डॉक्टरांशी. तर परत माझी बदनामी झाली ना तर वर जाऊन आईला तोंड कसं दाखवू?
माझ्या नावाला काळिंबा नाही फासायचा मला. मला आहे ना तिचं नावच द्यायला नव्हतं पाहिजे होतं पतपिडी. असं खचून कसं चालेल? आणि मी असताना तुला खचायची काय गरज आहे? तुला तुझं सगळं पैसे मिळते आल आणि गावातले लोक तुला काय बोलणार नाहीत, करणार नाही, शब्द आहे आपला. नामा शेठ. पाणी म्हणजे कायमचा आराम मिळेल खोकल्यापासून. अगं हे दार लागलं ह्या टिटवीच, भर पावसात का बोंबालती आहे कोणाला माहिती. आता ह्या वाड्यावर कुठला अपचकून येतोय कोणा. गोळी टाकून दिली सा आणि नंतर तुमच्या खोलीत तिला घेऊन गेला सा. डॉक्टर नको, थांबल माझा खोक. अखेर डिंपल पाणी घे म्हणजे खोकला थांबेल, नाही तर जीव जाईल तुझा. धर पाणी घे. नाही नको, एवढं काळजी करायची गरज नाही. मला पाणी प्यायचं असेल तेव्हा जाऊन पिल मी. काळजी मागचं कारण कळतय मला. डिंपल सतत संशय घेण्याची गरज नाही, दरवेळी चुकीचं नाही वागत मी. हे बघ तुझ्या जे डोक्यात चाललंय तसं काहीही नाहीये माझ्या मनात. हे दुसरं कोणाला तरी सांगा, मला नका सांगू. चांगलंच ओळखते तुम्हाला. अगं डिंपल तू माझी पार्टनर आहेस म्हणून मी तुला सांगतोय, तुझी काळजी वाटते. पाणी घे म्हणजे खोकला थांबेल. त्या बाळाचं काय उद्धार भरको. डॉक्टर मूर्खच का डिंपल, काय केलंस तू? तुझी काळजी केली तरी प्रॉब्लेम आहे, नाही केली तरी प्रॉब्लेम आहे. हे काळजीचं नाटक आहे ना दुसरं कोणातरी समोर करायचं. मी काय दूध खोळी वाटले बे तुम्हाला? तुम्ही का काळजी करताय ना मला चांगलंच कळतंय. काळजीच्या नावाखाली ना केसांना कसा गळा कापायचा नाही तुम्हाला चांगलं माहिती. त्यामुळे हे काळजीचं नाटक माझ्या समोर करायचं नाही, कळलं ना? यावेळी हिच्या पोटातला बाळ वाचले, या पुढे नाही वाचणार. या सर खूप दिवसांनी आलात. काय डेली येऊ? गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. डॉक्टर आहेत केबिन मध्ये. येऊ का आत? या बसा. काय म्हणताय फुलचंद पान?
the patient Fulchand. Tumcha patient kharatar paristhiti jaise the jay mhanje phar kai sudharna nahiye. Kharatar aaj mi tumhala bhetala alo. Mala ka maji case ata eka nirnayak valnavar aahe. त्यासाठी मला तुमची मदत लागेल. बोला ना, काय मदत हवी आहे? कातळवाडीला याल माझ्यासोबत. काय? मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, मला पॉसिबल नाहीये. माझ्यासाठी नाही, तुमच्या डॉक्टर अजित कुमार देवसाठी तरी चला. तुम्हाला सांगितलंय ना मी, अजित ह्या जगातच नाहीये, तर त्याची आणि माझी भेट कशी होणार? असं तुम्हाला वाटतंय? डॉक्टर अजित जिवंत आहे. खरंच? एक मिनिट, तुम्ही मला फसवत तर नाही आहात ना? हे बघा प्लीज, माझ्या फिलिंगशी खेळू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटून तुम्हाला निश्चितच आनंद होईल. ओके, अजितसाठी मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जायला तयार. आणि त्या डॉक्टरला फासावर चढवण्यासाठी मीही काहीही करायला तयार. हसायला तुला किती छान हसतय बाळ माझ. पिल्लू, माझ्या बाळाला कोणाचीच नजर नको लागायला. तो बाळ खूप मोठ होणार, मम्मीचं नाव कमावणार, है ना? झोप आली तुला? झोपायचं? तुझ्यासाठी अंग एक गीत म्हणते आम्ही, मस्त झोप. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाड झालं. घाबरायलाच हवस, माझ्या पोटातल्या बाळाला मारलंस ना तू? मग कशी शांत राहू मी? आता मी तुलाही आई होऊ देणार ना, आणि आई होण्याचं सुखी देणार ना. मारून टाकायला आली तुला आणि तुझ्या या बाळाला सुद्धा. अगं, माझ्या बाळानं का केलंय? त्याला का मारते? अगं मग माझ्या बाळानं काय केलं तुझं? तुझं माझ्याकडनं चूक झाली, माझ्या चुकीची शिक्षा माझ्या बाळाला नको देऊ. माझं बाळ दे. मारून टाकायला आले मी तुला आणि तुझ्या बाळाला सुद्धा. बदला घ्यायला आले मी माझ्या बाळाचा.
माझं चुकलं. मी असं नाही करायला पाहिजे होत. मला माफ करा नीलम मॅडम. माझ्या पापाची शिक्षा माझ्या बाळाला देऊ नका. माझ्या बाळाला देऊ नका. देवा माझ्या बाळाला वाच, त्याचं रक्षण कर.